मित्रांनो, परीक्षा निधी अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपण विद्युत धारा या टॉपिकबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करत होतो. आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत धारेच्या वहनासाठी आपल्याला वाहकाची आवश्यकता आहे, कारण की दुर्वाहकामधनं विद्युत धारेचं वहन होत नाही आपल्याला माहिती आहे. मग वाहकातनंच विद्युत धारेचं वहन का होतं? कारण की वाहकामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. त्यासोबतच विद्युत धारा म्हणजे काय? तर एकक कालावधीतून वाहणाऱ्या प्रभारांची संख्या. मग आता प्रभारांचं वहन होण्यासाठी काहीतरी बल लागेल आणि हे बल कशामुळे प्रयुक्त होतं? तर विभवांतरामुळे. उष्णता ज्याप्रमाणे जास्त तापमानाकडनं कमी तापमानाकडे जाते, पाणी पण ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणामुळे जास्त उंचीवरनं कमी उंचीकडे जाते, किंवा धरणात साठवलेलं पाणी उंचावरती असतं, धरणाचे दरवाजे उघडले की ते पाणी खाली जातं, अगदी त्याप्रमाणे जे प्रभार आहे हे प्रभारांचं वहन पण जास्त पातळीकडनं कमी पातळीकडे किंवा जास्त विभवाकडनं कमी विभवाकडे होत असतं हे आपल्या लक्षात आहे. आणि हे जास्त विभव आणि कमी विभव किंवा जास्त पातळी किंवा कमी पातळी यांच्यामधील फरकालाच आपण विभवांतर म्हणतो, आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. आणि पुढे व्होल्टा ह्या शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलं की व्होल्टेज जे आहे, काय म्हटलं मी, व्होल्टेज, यालाच आपण विभवांतर म्हणतो. आणि जोपर्यंत आपण व्होल्टेज वाहकाला देणार नाही तोपर्यंत वाहकातून विद्युत धारेचं वहन होणार नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा. मग आपण आपल्या रिमोटमध्ये टी व्ही, कोणत्या पण टी व्हीचा रिमोट वगैरे घेतलं, त्याच्यामध्ये आपण बॅटरी टाकतो म्हणजे काय करतो, आपण त्याला विभवांतर देतो, आपण त्याला व्होल्टेज देतो, त्याला प्लस आणि मायनस टर्मिनल असतात, येते लक्षात, प्लस आणि मायनस, जास्त पातळी कमी पातळी, प्लस मायनस. याप्रमाणे प्लसकडनं मायनसकडे विद्युत धारेचं वहन होतं आणि इलेक्ट्रॉनचं वहन मात्र मायनसकडनं प्लसकडे होत असतं. विद्युत धारेची दिशा आपण नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कन्सिडर करतो, त्याला ठरवलेली दिशा म्हणतात, त्याला कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणतात. पण ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये होतं काय, जे ऋण प्रभारित कण ते धनप्रभाराकडे आकर्षित होतात आणि त्याच कारणामुळे जे काही इलेक्ट्रॉन आहे हे धनप्रभाराकडे आकर्षित होताना दिसतील. म्हणून ॲक्च्युली जरी सध्या इलेक्ट्रिक करंट प्लसकडनं मायनसकडे चालला, इलेक्ट्रिक करंटमधील जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मात्र मायनसकडनं प्लसकडे जात असतात. आता एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ आला आणि ह्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि यांचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, ओहम. आता हे खूप महत्त्वाचं नाव आहे, ओहम, ठीक आहे. आणि यांनी स्वतःचा एक नियम दिलेला आहे, ओहमचा एक नियम. आता ओहमने आपल्याला काय सांगितलं हे आपण समजून घेऊ. ओहम हे शास्त्रज्ञ असं म्हणतात की तुम्ही कोणता पण वाहक घ्या, बरोबर, तुम्हाला एक डायग्राम मी ड्रॉ करून दाखवतो. समजा आपण एक वाहक घेतला आणि ह्या वाहकाला आपण एक लाईट लावलेला आहे आणि समजा ह्या वाहकाला आपण एक कळ दिली म्हणजे बटन दिलं, त्याला आपण की म्हणूया, आणि प्लस आणि मायनस हे आपल्यासाठी काय आहे, हे आपल्यासाठी बॅटरी आहे, हे की दिलं आपण. जेव्हा पण मी हे की ऑन करणार तेव्हा प्लसकडनं मायनसकडे इलेक्ट्रिक करंट म्हणजे आय हा प्रवाहित होताना दिसेल आणि अगदी त्याच वेळेस हा लाईट पण काय होईल, ग्लो होईल, ठीक. एकदम सिंपल एक्सपेरिमेंट आहे. वाहक घेतला, वाहकाला मी लाईट लावला, बटन प्रेस केलं, बॅटरी लावली, जशी याच्यातनं विद्युत धारा म्हणजे आय जाणार, बॅटरी म्हणतेच व्होल्टेज दिलं तर आय जाणार, तर काय होणार, तो लाईट पेटेल इलेक्ट्रिसिटीमुळे. काय होईल जर समजा आपण याची बॅटरी आणखीन वाढवली, तर समजा मी ह्या ठिकाणी आणखीन एक बॅटरी लावली, तर तुमच्या लक्षात येईल हा जो लाईट आहे हा जरा जास्त ग्लो होताना दिसेल, कारण की तुमच्या लक्षात येईल व्होल्टेज आणखीन वाढवल्यामुळे करंट देखील वाढत आहे. मग ओहम नावाच्या शास्त्रज्ञाने हाच पॉईंट हेरला आणि त्याने एक आपल्याला महत्त्वाचा नियम सांगितला. समजा एखाद्या वाहकातून विद्युत धारा जात आहे आणि त्या वाहकाला आपण विभवांतर लावले, पोटेन्शियल डिफरन्स लावले किंवा व्होल्टेज लावले, तिन्ही शब्द एकच आहे, किंवा बॅटरी लावली, तर जशी आपण त्या वाहकाला बॅटरी आपण वाढवणार तसं विद्युत धारा जी काही असणार आहे ही विद्युत धारा पण वाढणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल. इलेक्ट्रिसिटी जी आहे इलेक्ट्रिसिटी पण वाढणार आहे. आणि ह्याच नियमाला आपण ओहमचा नियम असं म्हणतो. खूप फेमस असा हा ओहमचा नियम आहे.
विद्यार्थी मित्रांनो, हा ओहमचा महत्त्वपूर्ण नियम आपण पहिले समजून घेऊ काय, कारण की विद्युत धारेवर आधारित जेवढे पण न्यूमरिकल आहे, जेवढे पण प्रॉब्लेम आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर आपल्याला ओहमचा नियम माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ओहमचा नियम काय बघून घ्या. ओहम हा शास्त्रज्ञ असं म्हणतो, जर वाहकाची भौतिक स्थिती, काय म्हटलं मी, जर वाहकाची भौतिक स्थिती जसं की त्या वाहकाचं क्षेत्रफळ असेल, त्या वाहकाचं आकारमान असेल किंवा त्या वाहकाचं तापमान असेल, क्षेत्रफळ असेल, आकारमान असेल, तापमान असेल, विद्यार्थी मित्रांनो, जर वाहकाची भौतिक स्थिती जसं की क्षेत्रफळ, आकारमान आणि तापमान हे जर सारखे असेल, जर वाहकाची भौतिक स्थिती जसं की क्षेत्रफळ, आकारमान, तापमान हे जर सारखं असेल, तर वाहकातून जाणारी विद्युतधारा ही त्या वाहकाला लावलेल्या विभवांतराच्या समानुपाती असते. आता याचा अर्थ समजून घेऊ आपण. काय, कोणता पण एक वाहक घेतला, त्याचं एकसारखं क्षेत्रफळ घेतलं, म्हणजे कुठे जाड कुठे बारीक अशी वायरने घेतली, आपण वायर समान घेतली, समान क्षेत्रफळाची घेतली, बरोबर, आणि त्या वाहकाची लांबी आपण एकच ठेवली, बदलली नाही प्रयोगादरम्यान, आणि त्या वाहकाचं तापमान पण जर आपण बदललं नाही, तर वाहकातनं जे काही विद्युतधारा जात आहे ही विद्युतधारा या लावलेल्या विभवांतराला, बॅटरीला समानुपाती आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सोप्या भाषेत जेवढं व्होल्टेज आपण लावणार, बरोबर, जेवढं व्होल्टेज आपण लावणार तेवढं इलेक्ट्रिक करंट वाढणार, हे तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच ह्याच ओहमच्या नियमानुसार तुमच्या असं लक्षात येईल की जे काही विभवांतर आहे, हे विभवांतर, विद्यार्थी मित्रांनो, जी काही विद्युतधारा आहे ह्या विद्युतधारेला समानुपाती आहे. हे जे चिन्ह दिसते अल्फा टाईप, हे प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह आहे. याला इंग्लिशमध्ये घ्यायचं म्हणलं तर तुमच्या लक्षात येईल की जे काही व्होल्टेज आहे हे व्होल्टेज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे, इलेक्ट्रिक करंट आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. माय डिअर फ्रेंड्स, हा व्होल्टेज आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इलेक्ट्रिक करंट आहे, हे तुम्हाला इक्वेशन, हे गणित तुम्हाला ह्या ठिकाणी कळालं. जर समजा मी हे प्रपोर्शनॅलिटीचं चिन्ह जर मी काढून घेतलं तर व्ही इज इक्वल टू ह्या ठिकाणी मी आर आणि आय घेतो. आता आर ही काय भानगड आहे याच्याबद्दल लगेच सांगतो तुम्हाला. पहिले तुम्ही हे लक्षात घ्या, व्होल्टेज आणि करंट, तर व्होल्टेज हे समानुपाती आहे करंटला. व्होल्टेज वाढलं करंट वाढणार, ठीक आहे. समजा आपली गाडी आहे, गाडीमध्ये ॲक्सलरेटर वाढवलं तर गाडीची स्पीड वाढते. समजा गाडीचं ॲक्सलरेटर म्हणजे व्होल्टेज आहे आणि गाडीची स्पीड म्हणजे करंट आहे, तर जसं ॲक्सलरेटर वाढत जसं गाडीची स्पीड वाढते त्याप्रमाणे व्होल्टेज जसं वाढवणार तुम्ही तसं करंट पण वाढणार, हे लक्षात घ्या. परंतु जर समजा त्याच रस्त्यावरती एखादा स्पीड ब्रेकर आलं तर काय होईल, गाडीची स्पीड कमी होईल. तर हे आर म्हणजे ते स्पीड ब्रेकरच आहे आणि याच्यामुळे मात्र करंट कमी होतो आहे. ते आर म्हणजे काय आपण काढू, आय गुणाकारात आहे तिकडे गेल्यानंतर व्ही आपण आय होईल. हे व्होल्टेजचं युनिट हे व्होल्ट आहे, इलेक्ट्रिक करंटचं युनिट एम्पियर, व्होल्ट पर एम्पियर, याला मात्र आपण ओहम असं म्हणतो. व्होल्ट पर एम्पियर याला मात्र आपण काय म्हणतो, ओहम असं म्हणतो. आणि हे जे आर आहे, हे आर जे दिसते ह्या आरला विद्यार्थी मित्रांनो रोध असं म्हणतो, याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. आता ह्या रोधामुळे होतं काय, बरं, ह्या रोधाचं एक चिन्ह सांगतो. हे असं काही ह्या रोधाचं चिन्ह आहे, जेव्हा पण विद्युतधारा याच्यातनं जाणार विद्युतधारा कमी होणार. बघा, तुम्हाला ओहमच्या नियमामध्ये हे कळालं की विभवांतर वाढलं तर विद्युतधारा वाढते, अगदी त्याप्रमाणे आता हे पण कळेल जर रोध वाढला तर विद्युतधारा मात्र कमी होणार. आता एखादं यंत्र 2 एम्पियरवर चालतं,
उदाहरणार्थ, आणि त्याला जर 3 एम्पियर करंट दिला तर काय होईल, ते डिवाईस खराब होईल. मग अशा वेळेस त्या डिवाईसला प्रोटेक्ट करण्यासाठी त्या करंटला कमी करावं लागतं आणि त्या ठिकाणी ह्या रोधाची जोडणी केली जाते जेणेकरून डिवाईसला पाहिजे तेवढाच करंट जाईल. या रोधांचं खूप महत्त्व आहे करंटला लिमिट करण्यासाठी, करंटला कंट्रोल करण्यासाठी, करंटला विद्युतधारेला नियमित ठेवण्यासाठी. मित्रांनो, आपल्याला रोधाची गरज असते. आणि हे चिन्ह आहे ना, हे चिन्ह हे ग्रीक अल्फाबेट आहे. कोरोना कालावधीमध्ये तुम्ही डेल्टा, ओमिक्रॉन वगैरे असे चिन्ह पाहिले असेल, त्यापैकीच एक हे चिन्ह आहे, त्याला ओहम असं म्हणतात. विसरू नका आहे, हे चिन्ह खूपच महत्त्वाचं आहे. बरं, आता याच्यामध्ये स्पेशली NCERT बेस एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगतो. आता हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे काय, त्याला आपण कॅपिटल जी म्हणतो. कॅपिटल जी इज 1/R, म्हणजे याचं युनिट आहे 1/ओहम. याला उलटं केलं तर याला MHO, याला आपण मोह असं म्हणतो. बघा, हे चिन्ह ओहमचं आहे, याला उलटं केलं तर याला मी मोह म्हणतो. तर कॅपिटल जी म्हणजे काय, तर कॅपिटल जी म्हणजे याला आपण कंडक्टन्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, कंडक्टन्स. मग जर वाहकाचा कंडक्टन्स जास्त असेल तर त्याच्यातून विद्युतधारा जास्त जाणार. आणि जर वाहकाचा रेझिस्टन्स जास्त असेल, हे R म्हणजे काय, रेझिस्टन्स, त्याला मराठीत रोध म्हणायचं. तर रेझिस्टन्स जास्त असेल तर विद्युतधारा जी असणार आहे ही कमी प्रमाणात फ्लो होणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगितला. मग ओहमच्या नियमामधनं आपल्याला 2-3 फॉर्म्युले कळाले. एक तर V इज इक्वल टू RI तुम्हाला कळालं. रोधाचा फॉर्म्युला घ्यायचा म्हणलं तर R इज इक्वल टू V/I आलं. जर आयचा फॉर्म्युला घ्यायचा म्हणलं तर I=V/R हे पण फॉर्म्युले येतात. एकाच फॉर्म्युल्यापासून तुम्ही 2-3 फॉर्म्युले जनरेट करू शकता. हे करता आलं पाहिजे. हा विषय रट्टा मारण्याचा नसून कन्सेप्ट अप्लाय करायचा आहे. विज्ञानामध्ये ज्याची संकल्पना क्लिअर आहे, परत लक्षात घ्या, तुम्ही कितीही पाठांतर करा त्याला महत्त्व नाही. घोकणपट्टी करून विज्ञानचा अभ्यास करता पण येत नाही, विज्ञान शिकवता पण येत नाही. कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तरच तुम्हाला याच्यामध्ये मार्क भेटतात. आणि आपल्या ह्या कोर्समध्ये आपण कन्सेप्टला खूप महत्त्व दिलं आहे. प्रश्न कसा पण येऊ द्या मग, जर तुम्हाला माहिती आहे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट, विषय क्लोज. मग व्होल्टेज वाढलं की करंट वाढणार, रेजिस्टन्स वाढलं की करंट कमी होणार. रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम, कंडक्टन्सचं युनिट आहे मोह. उलटं चिन्ह काढलं ओहमचं उलटं, त्याला मोह म्हणायचं. आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झामला ते हमेशा विचारणार आहे. ठीक आहे, तर हा ओहमचा नियम मी तुम्हाला ह्या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगितला. ठीक आहे, आता याच्यावर आधारित 2 गोष्टी आहेत. एक तर रोधांची जोडणी आणि एक रेजिस्टिव्हिटी, त्याला आपण रोधकता म्हणतो. आणि त्यानंतर याच्यावर आधारित असणारे महत्त्वाचे न्यूमरिकल्स हे आपण आपले ह्या पुढच्या सेशनमध्ये बघणार आहे. तर हा ओहमचा नियम तुम्ही नोट डाऊन करून घ्या, महत्त्वाचा हा नियम आहे. ठीक आहे, आपण थांबूया या ठिकाणी.